तुम्हाला या पद्धतीने ब्लाऊज डिझाईन मी दाखवते आज तुम्ही व्यवस्थित पाव व्हिडिओ स्लो केलेला आहे आणि मी तो तुम्हाला ट्राय करून पण दाखवला आहे अगोदर कसा आला आहे तो तर या हे आहे वन टक्सचं ब्लाऊज फ्रंट बाजूने तुम्ही पाहू शकता याचा व्हिडिओ पण मी अपलोड करणार आहे आणि समोरून बघा शोल्डर पण अजिबात उतरत नाही आहे किती छान बसलं आणि पाठीमागून डिझाईन पण बघित छान बसले साईडला आड्या गोड्या वगैरे काहीच नाही पडलेल्या एकदम छान असं ब्लाऊज बसलेलं आहे तर चला मग बघूया व्हिडिओ तर आता आपण अस्तरचा कपडा घेतला आहे आणि खाली ब्लाऊज पीस येईन तीच त्याची साडी आहे आता साडी पण फॉल पिको करून द्यायची आहे मी साध्या मशीनवरच फॉल पिको बसवून देते आता ब्लाउज पीस साडी आपण बाजूला ठेवली आता अस्तर घेणार आहोत आता मी दोन कलरचा अस्तर घेतला आहे अस्तर काही आतमधून दिसत नाही आणि आपल्याकडे शिल्लक नसेल तर आपण असं ॲडजस्ट करून देऊ शकतो आहे आता पहिला अस्तरला आपण प्रेस करून घेऊ कारण आपण घरात ठेवलेलं असतं त्याला घड्या पडलेल्या असतात आणि मग प्रेस केलं की आपल्याला कटिंग करायला पण खूप छान सोपं जातं या पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आणि आता उंची घ्यायची अगोदर पाठीची पाठीच्या उंचीमध्ये ह्या डिझाईनसाठी दोन इंच मिक्स करायचं आपण दोन इंच मिक्स केलं आहे बघा मग आता रुंदी टाकायची तर गळारुंदी टाकली आहे मी अडीच इंच आणि शोल्डर टाकलं आहे तीन इंच म्हणजे शून अडीचचं होणार आता आर्म होल टाकायचा आर्म होल मी तुम्हाला सांगितलेला आहे कसा काढायचा चेस्ट डिवायडेड सिक्स तर यामध्ये सहा इंच आर्मोल आलं आणि छातीची घडी आहे साडेनऊ इंचाची त्यामध्ये दीड इंच मार्जिन घ्यायचं आता आर्मोल हा ड्रॉ करून झाला आता आपण सरळ खाली तशीच रेष ओढून घेणार आहोत पाठीसाठी आणि या ठिकाणी आपण एक इंचावर मार्किंग टाकणार आहोत आर्महोल ड्रॉ करण्यासाठी तर हा आर्महोल ड्रॉ करून झाला आहे आपला आर्महोलचा भाग व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा कारण मग त्या ठिकाणीच घड्या पडतात आता शोल्डरपासून खाली आपल्याला किती पाहिजे तितकं घ्यायचं खालून पट्टी कितीची पाहिजे आपल्याला आता मी साडेतीनची पट्टी घेतली आहे त्यावर थिंचा असा मार्किंग टाकून वरती थी तीन इंच घेतलं आहे आता तीन इंचावर पुन्हा तीन इंच आखून घेतलं आहे आणि आता हा असा चौकोन बनवून घेतला आहे यामध्ये गोलाकार देऊन घ्यायचा आणि या ठिकाणी त्रिकोणी असा शेप देऊन घ्यायचा आपल्याला पाहिजे तसा शेप देऊ शकतो आहे आपण सध्या खूप ट्रेंडमध्ये दे डिझाईन चालू आहे आणि हा बघा ही अशी पट्टी ड्रॉ करून घ्यायची बरोबर आता हे आपण कट करून घेऊ बरोबर आहे ती डिझाईन वगैरे सर्व कट करून घ्यायचं आता हा शेप पण कट करून घेतला आहे आपण आणि आता ही स्ट्रीप पण कट करून घ्यायची हे बघा या पद्धतीने डिझाईन तयार झाली आपली आता हा मधले पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे आता आपण ब्लाऊज पीसवर ही डिझाईन कट करून घेऊ ब्लाऊज पीसची या पद्धतीने घडी टाकायची मी दोहिरी टाकते कारण मग ते मशीनवर कपडा बसत नाही आणि आता त्याला प्रेस करून घेऊ आपण आता प्रेस करून घेतलं आहे खालची स्ट्रीप ठेवून घेऊ आणि खालचे दोन कपडे वरच्या दोन कपड्याचीच कटिंग करायची आपल्याला आपण डबल कपडा टाकलेला आहे नाहीतर खालचा पण कट होईल तुमच्याकडून किंवा खाली बसून कटिंग करत जा या पद्धतीने बघा आता आपण ही स्ट्रीप कट करून घेतली आता पाठीच्या भागाची डिझाईन करून घेऊ आता हे बघा गळ्याचा सेप बरोबर मी आहे तसाच कट करून घेतला आहे हे बघा पाठीच्या भागाची कटिंग झाली पूर्ण आता खालचा कपडा सोयीचा ठेवायचा आणि त्यावर अस्तर ठेवून घ्यायचं एक भाग आपण घेऊन एक भाग बाजूला ठेवू या पद्धतीने बरोबर व्यवस्थित कपडा ठेवून घ्यायचा आणि आता या आपण याला स्टिच करायला घेऊ <coughs> खालच्या बाजूने टिपक मारून मारायला सुरुवात करायची बरोबर ज्या पद्धतीने आपण डिझाईन कट केली त्या पद्धतीने बरोबर जोडून घ्यायचा अस्तर या पद्धतीने बघा मी जोडून घेतला अस्तरचा कपडा आता याला एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा आणि याला कट द्यायचा आता ज्या ठिकाणी कोणी आहेत तिथं कोणा कट करून टाकायचा किंवा थोडा मोठा कट द्यायचा आणि बाकी ठिकाणी छोटे छोटे कट द्यायचे आता बघा ही कटिंग आपली पूर्ण झाली आहे म्हणजे जोडून पूर्ण झालं आहे आता आतला कपडा सोयीचा करून घ्यायचा आणि जे टोक आहे ते व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे हा बघा आकार आता किती सुंदर आला आहे आता याला आपण प्रेस मारून घेऊ म्हणजे आपला कपडा व्यवस्थित जागच्या जागी बसतो हा बघा आता दोन्ही पार्ट आपले तयार झाले आता हे आपण बाजूला ठेवू आणि खालची पट्टी तो कपडा सुईचा ठेवायचा खालचा पण आणि आता याला टिप मारून घेऊ आता शर्टपर्यंत टीप मारून घ्यायची एकदम सोपी डिझाईन आहे बघायला खूप अवघड वाटते या ठिकाणी बघा ना खाणी प्रेस करून घ्यायचं म्हणजे कपडा फिनिशिंगमध्ये बसतो आता याला पलटी मारून घेऊ आपण या, या ठिकाणी एक दाब टीप देऊ छोट्या छोट्या टिप्स आहेत त्यामुळे ब्लाऊज खूप छान बसतं आता हे बघा या ठिकाणी आपण प्रेस मारून घेऊ प्रेस मारल्यामुळे ब्लाउजची फिनिशिंग छान दिसते आता प्रेस मारून झाली आपली एक्स्ट्रा कपडा जो असेल तो कट करून टाकायचा या पद्धतीने बघा आता आपली स्ट्रीप तयार झाली या ठिकाणी आपण आता कोणी कोणी लेस पण लावतो पण मी गोट मारणार आहे तर साडीतला कपडा घेतला आहे आपण हा आणि आता याचा डबल फोल्ड करून असा गोट मारणार आहोत आपण या ठिकाणी सा ब्लाऊज थोडं डिझायनर आहे म्हणजे ब्रॉकेटचं आणि प्लेन साडी त्यामुळे गोट प्लेन कपड्याचा मारला तर तो भाग उठून दिसतो आता हा एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा जितकी ब्लाऊजला फिनिशिंग देऊन जितकं व्यवस्थित शिव तितकं ब्लाऊज छान दिसतं आणि कस्टमर पण खुश होतं आणि आपल्याला पण शिलाई घेता येते पाहिजे तेवढी या पद्धतीने बघा आता नाखाने प्रेस करून घ्यायचं आणि हे आतमध्ये फोल्ड करून याचा गोट मारून घ्यायचं बघू शकता आपण गोट या पद्धतीने मारलाय एकदम बारीक अशी पायपिंग काढून घ्यायची मी पायपिंगचे व्हिडिओ पण खूप अपलोड केलेले आहेत तुम्हाला पाहिजे असले तर आपल्या व्हिडिओच्या लिस्टमध्ये जाऊन पाहू शकताय आता ही झाली आपली पट्टी तयार आता ही बरोबर अशी मधोमध मुदु मुदु दुमडायची आणि याचं सेंटर काढून घ्यायचा आता याचं सेंटर काढल्यावर वरची डिझाईन यावर कशी ॲडजस्ट होती ते बघायचं आणि आता या ठिकाणी जिथं ॲडजस्ट होईल तिथं आपण याला मोजून घ्यायची एकदा आपली उंची किती भरते बरोबर भरते बर का तो बर बर बरो बर ते बरोबर भरते या ठिकाणी पिन ॲटॅच करून घ्यायची म्हणजे आपली डिझाईन सरकणार नाही आता दुसरा पार्ट पण ठेवून बरोबर ॲडजस्ट करत त्याला पण पिन लावून घ्यायची बरोबर डिझाईन ॲडजस्ट करून घ्या आणि पिनने सिक्युअर करून घ्या आता आपण हे जोडणार आहोत बरोबर असं फिनिशिंगमध्ये जोडून घ्यायचं टिप मारून घ्यायची वरतून तु। आता तुमचा एक प्रश्न राहील याला टक्स का तर पाठीमागून टक्स नाही मारले तरी चालतील असं नवीन सध्या मी ब्लाऊज शिकलेले त्याच्यात सांगते कारण कसा आपला पाठीचा भाग सरळ असतो आणि ज्यावेळेस आपले गळारुंदी मोठी असते त्यावेळेस आपला अगोदरच गळा पसरून बसतो त्यामुळे आपण टक्स नाही दिला तरी पण चालतो म्हणजे पाठीचा भाग बिना घड्याचा छान असा बसतो या ठिकाणी बघा बरोबर असा पाठीचा भाग बसला आहे आता आपण याला टिप मारून पूर्ण केलं आहे हे बघा आपली डिझाईन या पद्धतीने झाली आता हे दोन्ही पण डिझाईनचे बघा आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने डिझाईन आपली पूर्ण तयार झाली आता याला मी लावणार आहे शो बटन या पद्धतीने बघा शो बटन जोडल्यावर असं दिसेल आणि मी तुम्हाला स्टार्टिंगला पूर्ण डिझाईन दाखवलेलीच आहे अंगात घातल्यावर बरोबर बसतं ते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या पद्धतीने आपलं वन टक्सचं ब्लाऊज तयार झाला आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं अजिबात क्रीज वगैरे काहीच नाही व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा म्हणजे नवीन व्हिडिओ आणण्यासाठी आम्हाला पण इंटरेस्ट येतो आणि उमेद येते धन्यवाद